क्वार्टर फायनलची लढत यामधून जो जिंकेल तो सुपर फोर टॉप फोरमध्ये मात्र क्वालिफाय होईल. भूषण आणि राहुल ही जोडी मैदानावरती दाखल झाली. आता अक्षय बॉलर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. मॅचला सुरुवात केली जाईल 38 षटकामध्ये. सर्कलमध्ये आपण 92 क्षेत्ररक्षक प्रतिबंधाच्या बाहेर दोन. अक्षयची गोलंदाजी 38 बाहेरून रनअप आपल्याला पाहायला मिळतो. पहिलाच बॉल कल्पवित समाचार. एक धाव कम्प्लीट, दुसरीचा प्रयत्न आणि दोन धावा या ठिकाणी सहज कम्प्लीट केल्या जातात, अगदी सहज. धावसंख्या दोन्ही आकड्यानं बदल केला जाईल आणि श्रीगणेश केला जातोय दोन्ही आकड्यांनी. दोन धावसंख्या धावपळकावर नरेश दुर्गे आमचे पहा. खरं तर पंचांच्या भूमिकेत पहिल्या मॅचपासून आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आणि त्याचबरोबर उपपंचांच्या भूमिकेमध्ये जितेश, दोन्ही पंच चांगले डिसिजन त्यांच्याकडून आज आपल्याला पाहायला मिळालं. आजच्या संपूर्ण दिवसभरामध्ये 8 संघ या स्पर्धेमध्ये आजच्या दिवशी दाखल झाला. बॅक टू द बॉलर चेंडूखाली क्षेत्ररक्षक अक्षय अगदी झेल पकडली, गॅदर केली आणि त्यानंतर धरणी मातेवरती अगदी सहज सोडली गेली. एक धाव या ठिकाणी अगदी आपण बाद कम्प्लीट केली गेली. जिथे विकेट होती तिथे एक धाव मात्र रूपांतर झालं एक धावेमध्ये. धावसंख्या देखील आकड्यानं बदल केला जाईल आणि धावपळक मात्र जाऊन पोहोचेल ते तब्बल 3 आकड्यावरती. 3 धावसंख्या धावपळकडे आता येऊन पोहोचली आहे. 3 धावा धावपळ करते लागले जात आहेत. जे गावदेव क्रिकेट संघ नेवाळे यांच्या संयुक्त विद्यमानानं भरवण्यात आलेली ही स्पर्धा आपण पाहतोय. पुन्हा एकदा बॉलर समोरून बॉल उडवलं, समोरून बॉल उडवला अगदी डॉट बॉल जी सांगत या ठिकाणी केली जाते. 3 चेंडू फेकले त्यामध्ये 3 धावा खर्च केलेत. पहिल्या बॉलवरती दुहेरी, त्यानंतर सिंगल, त्यानंतर पुन्हा एकदा डॉट बॉल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. 3 धावा प्रगतीपथावरती येऊन पोचल्यात. अक्षयचं षटक प्रगतीपथावरती आपल्याला पाहायला मिळतं. पिवनच्या षटकामध्ये गोलंदाजी करतोय. खरं तर फुलटॉस बॉल चेंडूकाली क्षेत्ररक्षक कौकर्ण रिझर्वमध्ये बॉल आला आणि एक धाव या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळते. 1 आकड्याने प्रगतीपथावरती थोडीशी बढती मिळेल. धावपळक मात्र जाऊन पोचेल ते तब्बल 4 आकड्यावरती. 4 धावसंख्या धावपळकरती आता लागली जाते. अक्षयची गोलंदाजी खूप प्रभावी गोलंदाजी चालू आहे. खरं तर पहिलं षटक या गोलंदाजाच्या वाट्याला आलं, अंगावरती दुरा दिली खरं तर आणि खूप कमी चेंडू, कमी धावा खरं तर चेंडूंमध्ये दिल्यात. ही खूप मोठी गोष्ट आहे कारण की पिवनच्या षटकामध्ये फलंदाजांना मुभास संपूर्ण मैदान खुला असं 9 षटक्षक प्रतिबंधनामध्ये बांधलेले असतात, मोठ्या फटक्यांपासून वंचित केले. म्हणून या गोलंदाजाला पिवनच्या षटकासाठी मात्र निवडलं गेलं. एक धाव आली या बॉलवर देखील. एक धाव येणे धावपळक मात्र बदललं जाईल. धावपळक जाऊन पोहोचेल ते तब्बल 5 आकड्यावरती. 5 धावसंख्या धावपळकवरती मात्र लागली जाते. 5 चेंडूंमध्ये 5 धावा धावपळकवरती लागली जाते. त्यातील एक डॉट बॉल आणि 1 चेंडूवरती दुहेरी आणि बाकी 3 चेंडूंचं समीकरण सिंगल धावसंख्येचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं. खूप चांगली ओव्हर आहे कारण की पिवनच्या षटकामध्ये 10 धावसंख्या देणारा गोलंदाज खूप चांगला म्हटला जातो. म्हणजे 10 धावसंख्येपेक्षा कमी धावसंख्या खरं तर गोलंदाजानं दिल्यात. चांगला फटका. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पंचांचा सिग्नल, इट इज बाउंड्री. यस इज ए नऊ धावसंख्या धावपळकावरती आल्यात. अक्षरशः गोलंदाजीवर पहिल्या 5 चेंडू अगदी खूप चांगले पाहायला मिळाले. त्यानंतर चढवलेला प्रहार, त्यानंतर बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतो बॉलर महेश धुळे लेफ्ट हँड बॉलर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. अष्टपैलू कामगिरी संघासाठी आपल्याला
नेहमी पाहिली या खेळाडूकडून. आजच्या दिवसामध्ये चांगली कामगिरी केली लेफ्ट हँडेड बॅट्समन, त्याचबरोबर नैसर्गिक देन लेफ्ट हँडेड खेळाडूकडे दिली जाते. पहिल्याच बॉलवरती महेशच्या केले आक्रमण, बॉल गेले बाउंड्री लाईनच्या पलीकडे, 6 धावसंख्येसाठी षटकार येतोय. खर्च केले तब्बल 21 धावसंख्या खर्च केल्यात महेश धुळेनं. पहिले दोन बॉलवरती षटकार, पुन्हा एकदा दुहेरी धाव षटकार आणि ही एक धाव आपल्याला पाहायला मिळाली. 5 चेंडूंचा खेळ संपला, उर्वरित 1 चेंडू अजूनही बाकी या षटकातील. उडवलाय चेंडू, चेंडूखाली क्षेत्ररक्षक टच करणार आहे. विकेट, विकेट लागली जाते. खेळाडू क्रमांक 1 मैदानातून आपल्याला बाहेर येताना पाहायला मिळतो 15.50 सरासरीने. पहिली क्वार्टर फायनल या स्पर्धेचे आपण बाल अंजप आणि त्यांच्या विरोधात हंबरपाडा या दोन संघादरम्यान आपल्याला पाहायला मिळतो. आता विकेट मिळवण्यामध्ये थोडा सूर गवसला शेवटच्या बॉलवरती अगदी आपण पाहतो. या ठिकाणी अविनाश बॉलर या ठिकाणी येतोय तृतीय षटक घेऊन. ती जावा धावपळकरती मात्र लागले जात आहेत. हंबरपाडा आणि त्यांच्या विरोधात अंजप हे दोन टीम एकमेकांच्या विरोधामध्ये आता क्वार्टर फायनलसाठी लढत देत आहेत. 30 धावसंख्या धावपळकरती मात्र लागल्या जातात. टॉप फोरमध्ये कोण जातं यासाठी ही लढत चालू आहे. 2 षटकामध्ये 15.0च्या सरासरीनं 30 आकडा गाठला आहे. अक्षयवर चढवलेला प्रहार अगदी आपण पाहिलं. शेवटच्या चेंडूवरती थोडी
अशा पल्लवी झाला बॅटिंग करणाऱ्या टीमच्या. त्यानंतर महेश धुळेवर चढवलेलं आक्रमण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. डॉट बॉल येतो, डॉट बॉल येतो, विकेट लागल्यानंतर हा डॉट बॉल आपल्याला पहिला डॉट बॉल पाहायला मिळाला विकेट नंतर. या सत्रातील पहिला डॉट बॉल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. 30 धावांवरती 3 आवला, 1 गडी देखील बाद झाला आहे. खरं तर 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 30 आकड्यावरती जाऊन पोहोचला आहे. किमान 45 धावसंख्येचं टार्गेट प्रतिस्पर्धी संघाच्या विरोधात ठेवणं, कारण की दोन्ही मॅच अगदी ते चांगल्या धावसंख्येने जिंकलेत. षटकार येतो, अविनाशवर चढवलेला प्रहार, इट इज मल्टी षटकार. पहा बॅक टू बॅक दुसरा षटकार, बॉल लाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. यस इज ए थँक्यू. धावपळकरती धाबा आल्या, त्याचं तब्बल 42 धावसंख्या धावपळकरती आपल्याला पाहायला मिळतात. एक धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न केला जातो. या ठिकाणी 2 धावा अगदी सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्येत 2 आकड्यानं बदल केला जाईल, 44 आणि याच्यातील वैयक्तिक 38 धावसंख्येवरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतो बॅट्समन भूषण. अगदी नावाला साजेशी कामगिरी चालू आहे मैदानावरती, खूप चांगली बॅटिंग, वैयक्तिक धावसंख्या बनवण्यामध्ये यश लाभलं. सांघिक धावसंख्येचा जर विचार केला तर जाऊन पोहोचलोय तब्बल 44 आकड्यावरती, 44 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतात. हा देखील खूप चांगला फटका आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. चेंडूकली क्षेत्ररक्षक मयूर आपल्याला पाहायला मिळाला. विकेट लागली जाते या ठिकाणी धावबादच्या स्वरूपात. याच्यातील एक असेल 1 धाव 45 धावसंख्येवरती 2 विकेट या ठिकाणी मात्र लागले जात आहेत. ते कोट्यातील त्याच्या तब्बल 39 धावसंख्या आणि ह्या अगदी पंचांचं सिग्नल येणं बाकी असेल. या बॉलवरती धावसंख्या असेल किती पंच. षटकार, षटकार आपल्याला पाहायला मिळाला. वैयक्तिक 45 धावसंख्येचं योगदान. भूषण नॉट आउट, एकदा जोरदार टाव होत्यात भूषणसाठी. 45 धावा नॉट आउट खेळला. सांघिक धावसंख्येचा जर विचार केला तर जाऊन पोहोचल्या तब्बल 51 धावसंख्या. 52 धावसंख्येची गरज असेल प्रतिस्पर्धी संघाला. अंजप संघ ज्यावेळेस द्वितीय सत्रामध्ये फलंदाजी करेल आणि त्यावेळेस मात्र धावाचा करायच्यात तब्बल